कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल हा जाहीर झाला, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मी उमेदवार, मला 77,426 मते पडली आणि यामध्ये कोल्हापूरच्या शहरांच्या नागरिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला रिस्पॉन्स दिला, त्याचमुळे एवढी 77,426 मतदान पडलेलं आहे. निवडणुकीत एक उमेदवार जिंकतो आणि एक पराजय होतो, पण आज महाविकास आघाडी म्हणून त्यांनी जी निवडणूक लढवली त्यामुळे ते तीन पक्ष एकत्र होते आणि भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्वतंत्र उमेदवार म्हणून आज इथं निवडणूक लढवली. गेले 25 वर्ष आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती आणि शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर भारतीय जनता पार्टी कायमच त्यांच्या पाठीमागं होती. आज प्रथमतः भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढली व कोल्हापूर महानगर कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये 77,426 मतदान मिळवलं. ही एक चांगली गोष्ट आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर लक्षात आलेलं आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर महानगरपालिकेची आता निवडणूक जवळ आली आहे, त्यामध्ये आम्हाला ह्याचं चांगल्या पद्धतीने त्याचा आम्हाला उपयोग होईल. असं काय नाही, मी मगाशी म्हटलं ना, महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष एकत्र होते, त्यामुळे त्यांनी एक कॅबिनेट मंत्री कोल्हापूरमध्ये आहेत, त्यांचे एक गृहराज्यमंत्री आहेत, त्याचा वापर त्यांनी केलेला आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेली 10 वर्ष त्यांनी सत्ता आहे आणि भविष्यकाळामध्ये येणारी कोल्हापूर महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही तुम्हाला निवडणुकीला उभारल्यानंतर आम्ही मदत करू, तुम्हाला तिकीट देऊ, म्हणून त्यांना त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून त्यांना चांगलं त्यांच्याकडून काम करून घेतलं चांगलं. आता आम्ही त्याच्यावर अभ्यास चालू केला आहे. जर अखंड कोल्हापूरमधनं आता आमच्या प्रत्येक बूथवरनं आम्हाला जी माहिती यायला लागल्या, तर आमच्या कवळानाक्यापासून खाली जवळजवळ 800 ते 900 आमच्या इथली मतदानच गायब झालेलं आहे. आता हे सांगणं मी चुकीचं आहे, कारण हे काय माझ्या निवडणुकीच्या पराभवाचं कारण नाही, पण कोल्हापूर शहरामधने अशी 5 ते 7 हजार नावं मतदार यादीतून गायबच झालेले आहेत. मी म्हणतो शिफ्टिंग झालं इथंपर्यंत मान्य आहे, ही नावं गायब झाले आहेत आणि त्याचा अभ्यास आम्ही करून त्याच्यावर काय करता येईल याचा आमची अभ्यास चालू आहे सध्या.